नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश राजूरकर, आपचा तुमचा सगळ्यांचा लाडका होमिओपॅथिक मराठीमध्ये होमिओपॅथी आपण डिस्कस करतो. बऱ्याच रेमेडीज आत्तापर्यंत आपण डिस्कस केलेत. एक रेमेडी म्हणजे मी विचार करत होतो की कुठली रेमेडी राहिली आहे माझ्याकडून जी आपण डिस्कस नाही केली, जी आपण बोललो नाही, जी कामाची आहे, जी आपल्याला क्लिनिकमध्ये सापडेल. म्हणजे माझा तरी हेतू हाच असतो की मी जे काही सांगतो ते तुम्हाला क्लिनिकमध्ये सापडणं जरुरी. आता हे क्लिनिकमध्ये सापडणं जे प्रॅक्टिस करतात त्याच्यासाठी, आणि जे माझे मित्र आहेत जे आता फर्स्ट इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, थर्ड इयरला आहेत, म्हणजे खूप सारे स्टुडंट्स पण आता माझे व्हिडिओज पाहतात, म्हणून मग त्यांच्यासाठी पण थोडंसं आपल्याला हे केलं पाहिजे. आणि जे काही कॉलेजमध्ये वाचलं, जे काही आपण ॲलन स्किनोटमध्ये वाचलं, बोरिकमध्ये वाचलं, ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यातूनही तुम्हाला पेशंट सापडतील. सगळ्यात पहिले स्टुडंट्स लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखादी रेमेडी लिहिता तर त्या रेमेडीचे जे मेन पॉईंट्स आहेत ते तुम्ही लिहिणे जरुरी आहे. म्हणजे शाहरुख खानची मूवी म्हणाला तर शाहरुख खानची मूवी म्हटलं तर तुम्हाला DDLJ पहिला यायला पाहिजे, डर पहिला यायला पाहिजे, हे पहिलं बोलायला पाहिजे. तुम्ही शाहरुख खानची मूवी म्हणून डंकी म्हणाला, डंकी कुठलं पिक्चर होतं, डंकी डंकी वगैरे पिक्चर म्हणलं तर मास्तर तुमचा जो चेक करणार आहे तो म्हणा हे काय कुठले पिक्चर बोलतो, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पहिलं बोलायला पाहिजे ना शाहरुख खानचं. तसंच तर क्रिओसोटचं कुठल्या अशा सिम्टम्स आहेत जे महत्त्वाचे आहेत, जे पहिले तुम्ही हायलाईट करून तुमच्या आन्सर्समध्ये लिहायला पाहिजे. म्हणजे ते वाचलं की चेक करणारं वाटलं पाहिजे करेक्ट करेक्ट करेक्ट, येस याला येते क्रिओसोट, असं व्हायला पाहिजे. म्हणून क्रिओसोटमध्ये काय महत्त्वाचं आहे, सगळ्यात पहिले इट इज अ हिमरेजिक रेमेडी. हिमरेजिक डायथेसिससाठी अजून कुठल्या रेमेडीज आहेत, लगेसिस आहे, फॉस्फरस आहे, क्रोटलस आहे, हेमामेलिस आहे. हिमरेज सगळीकडून तूतमधून एक्स्ट्रॅक्शनमधून पिरियड्समध्ये होतं, टायफॉइडमध्ये होतं, हिमॅच्युरिया होतो, हिमॉप्टेसिस होतं, बरेचसे प्रकार आहेत जिथे तुम्हाला हिमरेज सापडू शकतं. ह्याची कोरोझिव्हनेस आणि ॲक्रिडिटी, ह्याच्या डिस्चार्जेसची कोरोझिव्हनेस, ॲक्रिडिटी आणि त्यामुळे म्युकस मेम्ब्रेनचं इरिटेशन हे खूप स्ट्रॉंगली इंडिकेटेड आहे. सगळे डिस्चार्जेस, ह्याचा ल्युकोरिया, ह्याचे डिस्चार्जेस, ह्याचा हिमरेजेस, हे सगळे कोरोझिव्ह, ॲक्रिडिटी आणि फिटिड असतात. फिटिड म्हणजे घाण वास येणार. तर त्यामुळे कोरोझिव्हनेस अँड ॲक्रिडिटी लक्षात ठेवा. जेव्हा आपण ह्याचं माइंड समजून घेऊ त्यावेळेस पण तुम्हाला लक्षात येईल की बाबा ही कोरोझिव्हनेस आणि ॲक्रिडिटी कशी कामाला येते. आता इट इज ऑल्सो अ व्हेरी गुड रेमेडी फॉर टूथ कॅरीज ऑफ टूथ, एस्पेशली जेव्हा टूथ येतात, नवीन येतात, जेव्हा न्यू टूथ इमर्ज दे डिके ॲज सून ॲज दे अपियर. दिस इज अ की नोट ऑफ क्रिओसोट. लहान मुलं असतात ज्यांचे दात लगेच किडायला, म्हणजे मी तुम्हाला एक केस पण सांगेन त्याच्यानंतर, आणि वॉमिटिंगसाठी पण इंडिकेटेड आहे, वॉमिटिंग ऑफ प्रेग्नन्सीसाठी पण आहे. आणि लक्षात ठेवा, इट इज ऑल्सो इंडिकेटेड इन मॅलिग्नन्सीज ऑफ स्टमक, ज्याच्यामध्ये वॉमिटिंग खूप होते, मॅलिग्नन्सीज ऑफ स्टमकमध्ये इट इज इंडिकेटेड क्रिओसोट रेमेडी फॉर वॉमिटिंग वेर इन देर इज कॅन्सर ऑफ स्टमक. मेन्सेसमध्ये एक की नोट लक्षात घ्या की वेन एवर लाईंग डाऊन फ्लो इज मोर, सिटिंग अँड मुव्हिंग अराउंड तेवढा फ्लो नसतो. म्हणून रात्री किंवा जेव्हा पण ती फिमेल लाईंग डाऊन पोझिशनमध्ये तेव्हा फ्लो जास्त होतो. दिस इज इन की नोट इंडिकेशन ऑफ क्रिओसोट. अजून एक युरिनेशन काय म्हणतात, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी फंटास्टिक रेमेडी आहे, UTIसाठी. आणि ह्याची की नोट अशी आहे की ड्युरिंग अँड आफ्टर मिक्चुरेशन देर इज लॉट ऑफ बर्निंग, देर इज लॉट ऑफ कोरोझिव्हनेस, ॲक्रिडिटी, बर्निंग आणि स्मेल आहे तो पण फाऊल आहे, फिटेड आहे, करेक्ट. तर ह्या गोष्टी लिहिणं जरुरी आहे. कोरोझिव्हनेस, ॲक्रिडिटी, हिमरेज आणि डिके ऑफ टूथ, टूथ लिहायला पाहिजे, युरिनेशन लिहायला पाहिजे, ल्युकोरिया लिहायला पाहिजे. ल्युकोरियासाठी इज अ फंटास्टिक रेमेडी. ल्युकोरिया, इट इज इंडिकेटेड फॉर ल्युकोरिया विच इज वर्स बिटवीन द पिरियड्स. ल्युकोरिया पण कसं असणार, कोरोझिव्ह असणार, ॲक्रिड असणार आणि फिटेड असणार. आता
हा माणूस कसा असतो याची मेंटल जर जाणून घ्यायची, जर आपण क्लिनिकमध्ये बघतो की क्लिनिकमध्ये लहान मुलं येतात की खूप चिडचिड आहे, किटकिटे आहे, नुसता रडारड, चॅ 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 खूप, तर आपल्या डोक्यामध्ये पहिली रेमेडी येते आर्सेनिक, चामोमिला, सिन, या रेमेडीज आपल्याला पहिले येतात. तर मग क्रिओसोट कशी डिफरन्शिएट करायची? आता लक्षात घ्या, तुम्हाला समजा तुमचं तोंड भाजलंय, राईट, तुमचं तोंड समजा गरम काहीतरी खाल्ल्याने भाजलंय, तर मग तुम्ही त्याच्यावर परत काही गरम खाल्लं तर काय होईल? अजून आग होईल, अजून झोंबेल. त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, काय घ्यावंसं वाटतं? थंड काहीतरी प्यावंसं वाटतं किंवा दही खावंसं वाटतं की जे सूदिंग असेल, बरोबर आहे? क्रिओसोट ची बेबी अशीच असते, म्हणजे तिचं कुठेतरी तोंड भाजलेलं असतं बेबीचं असं नाही, चिडलेलं आहे, खवटलेलं आहे. डेंटिशनच्या वेळेस इंडिकेटेड रेमेडी आहे की खवटत आहे, चिडचिडत आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, क्रॉस इरिटेबल पिविश हे प्रकार आहे. पण मग तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे सगळ्या रेमेडीज डिफरन्शिएट करायला की बुवा मग गप्प कसं होतं, गप्प कसं करता, हे विचारणं फार सुंदर. ते जर म्हणाल त्याला फक्त कडेवर उचलून घ्या गप्प होतं, तर कुठली रेमेडी देणार? क्वाइटेड ओनली बाय कॅरिंग आर्सेनिक आणि चामोमिला, करेक्ट, या दोन पैकी. काही करा, उलट घ्या, सरळ घ्या, आडवं घ्या, उपडी करा, बाहेर फिरवा, कसंही फिरवा, ते पोरग ऐकतच नाही, रडतच राहतो. नाही हो, रात्रंदिवस 3 दिवस झाले आम्ही घरातलं कोण झोपलेलं नाही, सिना काम खतम. आणि जर आईने सांगितलं की त्याला बाबू शोना ना माझ्या बेटा शॉली बेटा शॉली बेटा ओ बेटा असं प्रेमाने बोललं तर पोरग ऐकत, तरच पोरग जर ऐकत देन इट इज क्रिओसोट. म्हणजे ते जे इरिटेशन, ते जे करोझिवनेस तुम्ही फिजिकल लेवलला बघता आणि त्याला जर सूद केलं, त्याला जर थंड गार असं सूदिंग काय लावलं तर मग त्याला बरं वाटतं. दॅट इज म्हणजे तुम्ही त्याच्या वागण्यात त्याच्याशी गोड बोला, त्याच्या मनासारखं करा. मी म्हणालो ना तितिंगसाठी माझ्याकडे केसच होती, मुलगा होता 10-12 वर्षाचा होता पूर्वी, आणि त्याचे सगळे दात नुसते किडत आहेत, नुसते किडत आहेत, कॅरीज कॅरीज कॅरीज, आणि ते डेंटिशनकडे जाऊ, डेंटिस्टकडे जाऊन ह्याला सिमेंट भर, त्याला रूट कॅनल कर, त्याचा एकर म्हणून ट्रीटमेंट करून करून दर 15 दिवसाला मी डेंटिस्टकडे जातो. हे असंच आहे, म्हटलं याचा थोडा स्वभाव सांगा, म्हणजे जाम चिडचिड आहे, म्हणे पटतच नाही कोणाशी, म्हटलं पटतच नाही कोणाशी म्हणजे, म्हणे घरात कोणाशी पटतच नाही, म्हटलं बा हे टीचरशी नाही पटत याचं, म्हटलं टीचर अहो ट्युशन टीचर आम्ही आत्तापर्यंत ह्याच्या 4-5 बदलून झाले, ट्युशन टीचरशी म्हटलं कसं काय, म्हणे हा जाम प्रश्न विचारतो, जाम प्रश्न विचारतो, म्हटलं चांगलं आहे ना, पण ट्युशन टीचर वाईट, तर ट्युशन टीचर म्हणतात ह्याला माझ्याकडे आणू नका, ह्याला घेऊन एवढं डोकं आउट करतो त्या ट्युशन टीचर. म्हटलं मग हे कोणाशी जमतं याचं? तर म्हणे याची एक मावशी आहे, त्याच्याशीच जमत. म्हटलं मावशीमध्ये असं काय आहे, मावशीला काय सोनं लागलंय की मावशीशी जमतं? म्हणे ती कशी आहे ना, ती प्रेमाने समजावून सांगते. म्हणजे ह्यांनी विचारलं की बा जगात खूप पाणी आहे, मग ते पाणी कुठे जातं? असे काहीतरी विचित्र प्रश्न विचारतो. आता आम्हाला असं विचारलं की आम्ही म्हणतो हे भावेट गप्पेस, जगात जास्त पाणी समजलं ना गप्पेस, बाकी फालतू विचार नकोस, असं विचारलं की मग हा खवटतो. असं टीचरला पण काहीतरी विचारलं की टीचर पण विचारतो म्हणजे अभ्यासाचं बघ, फालतू काहीतरी विचारलं होतं, अभ्यास ABCD बरोबर व्यवस्थित काढ, असं झालं की हा परत त्या ट्युशन टीचरकडे जात नाही. तिची मावशी जी आहे ना, ती त्याला नीट समजून सांगते की जगात पाणी असतं, मग सगळीकडे ते पाणी कुठे जातं नाही, ते जगात सगळीकडे आहे. तू आता तलावात बघतो की नाही, तू समुद्रात बघतो की नाही, कुठे जातं ते? तलावात राहतं, तसंच असतं, ह्यालाच म्हणूनच जास्त पाणी आहे असं म्हणतात. असं त्याला समजवलं की मग त्याला वाटतं हा ही फस क्लास, म्हणून तो अभ्यासाला बघतो, मावशीकडेच जातो, बाकी कोणाकडेच अभ्यास करत नाही, अभ्यासात हुशार आहे पण प्रेमाने समजतो. मी त्याला क्रिओसोट चालू केलं, आठवड्यातून 1 डोस 200चा देत राहिलो, हळूहळू त्याची केरीज होणं बंद झालं, आणि ऑफकोर्स जे केरीज झाले होते ते तिथे थांबले, पुढे केरीज वाढलं नाही, आणि तिथून पुढे त्याचे दात चांगले झाले. सो क्रिओसोट इज अ रेमेडी. तुम्ही म्हणाल ह्याचे रुब्रिक काय आहे, कुठून असं सांगता तुम्ही, मी सांगतो म्हणून ऐकायचं असं नसतं. रुब्रिक आहे कॅरीड डिझायर्स टू बी कॅरीड अँड करेस्ट, म्हणजे तुम्ही कॅरी करा, आणि कॅरी करायचं असेल तर
करेस केलं तरच कॅरी होणार, नाही तर मी कॅरी नाही होणार. तुम्ही प्रेमाने बोला तर मी ऐकेन, समजा प्रेमाने नाही बोलले तर मी कॅरी होणारच नाही. तुम्ही काय करून घ्या, प्रेमाने करा. त्याच्याबरोबर ऑब्स्टिनेट चिल्ड्रन हे जर रुब्रिक जोडले, आम्हाला मोहंती सरांनी शिकवली होती रेमेडी, इतकी सुंदर रेमेडी, फक्त हा प्रश्न विचारायला लागतं शांत कशाने होतं, त्याच्या मनासारखं केलं, त्याला प्रेमाने सांगितलं तर तो ऐकतो. किंवा समजा एखादं कोणीतरी त्याला ओरडलं, जर कोणी ओरडलं कडक आवाजात बोललं हे असं करू नको, की हा खवटतो, हा रडतो, हा खडखड 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 करतो, जोपर्यंत ज्या माणसाने ओरडलाय त्याच माणसाने येऊन ह्याची माफी नाही मागितली, तोपर्यंत ते ऑब्स्टिनेटली कॅ कॅ कॅ, मग तो बाबा येऊन म्हणायला पाहिजे की बाबा अरे बाबा चुकलं माझं, ग बस शोना माझा तू माझा बाबू शाना म्हटलं का झालं, की मग बाबूची गाडी रुळावर, तोपर्यंत बाबूची गाडी रुळावर येत नाही. अशी मुलं आपल्या आजूबाजूला आपल्या नातेवाईकात भरपूर आहेत. अशा मुलांना क्रिओसोट द्या, सर्दी खोकला असो, कॉन्स्टिप्युशन असो, UTI असो, केरीज ऑफ तीथ असो, काही असो. आणि आत्ताच काही दिवसापूर्वी एक मुलगी आली होती, अराउंड 20 इयर्सची, म्हणे ती तिला जेव्हापासून पिरियड जातं तेव्हापासून ल्युकोरिया चालूच आहे, ल्युकोरियासाठी खूप ट्रीटमेंट केली. तिला पण विचारलं की बघ हिचा स्वभाव कसा, म्हणे हिचा स्वभाव म्हणे जाम चिडक आहे, मी खूप जास्त चिडते. म्हटलं कशाला चिडते, म्हणे कोणी हिला बोलायचं नाही. असं कसं होतं, कोणतरी बोलणारच, काय ना काहीतरी बोलणारच, म्हणे हिला जे काय बोलायचं ते प्रेमाने सांग. प्रेमाने जर नाही सांगितलं की झालं, म्हटलं काय करते, म्हटलं रुसून बसते, ओर म्हटलं काय TV फोडते, काय करते, काय किती ओ किती चिडते, म्हणे रुसून बसते, बोलतच नाही. म्हटलं मग कसं, मग काय करता, तिला कसं मनवता, म्हणे आम्ही सहसा तिच्या ह्यालाच जात नाही, मनवायला जात नाही, पण मग ज्यांनी ओरडलंय तिला त्यांनीच येऊन तिच्याशी प्रेमाशी बोललं, प्रेमाने बोललं की अगं जाऊ दे गं काय नाही, थोडा मला राग आला म्हणून मी बोललं, असं बोललं तरच तर मग ती लाईनीवर येते, नाही तर ती काय लाईनी ती येत नाही. फॅन्टास्टिक. तिला विचारलं पिरियड ल्युकोरिया कधी जास्त असतो, म्हणे पिरियड्स आले की तेवढ्या वेळात नसतो, पिरियड्स गेले की काही दिवसात चालू होतो, पिरियड्स येईपर्यंत तो चालू राहतो, इन बिटवीन द पिरियड्स. तिला विचारलं ल्युकोरिया कसा असतो, ल्युकोरिया ॲक्रिड थाऊल फिटीड कोरोझिव्ह, ॲक्रिड कोरोझिव्ह सोलपटलेली ही व्यक्ती आहे, हिला पाहिजे किंवा तिच्याशी प्रेमाने बोला, कॅरेसिंगली बोला, कॅरीड अँड कॅरेस करा, तरच कॅरी होईल. एवढी सोपी क्रिएसोट आहे. असे मी कित्येक मुलांना दिले आणि कित्येक मुलं काय काय प्रॉब्लेम्समधून कशी कशी बाहेर निघालेत. मोहंती सरांनी एक चावी दिली होती, हीच चावी मी आता तुम्हाला सगळ्यांना देतोय, ही चावी वापरा, फटाफट मुलं बरी होतील. लक्षात ठेवा, कॅरीड अँड कॅरेस्ट अँड ऑप्शनेट चिल्ड्रन, तेवढेच इरिटेबल क्रॉस आणि पिविश पोरं क्रिओसोट झाली. क्रिओसोट द्या, खूप सारी लहान पोरं तुमच्या हातून क्रिओसोट घेण्यासाठी वाट बघत आहेत. ही रेमेडी आणा, सुरू करा, मजा बघा, राईट. तर हीच आपली HHFची मस्ती चालू आहे, दिल दोस्ती आणि होमिओपॅथी हे चालू राहणार, एक एक रेमेडीज घेऊन येत राहणार. आणि मी आता विचार करतो आहे की ॲलन स्किनोट माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी पण मी सांगण्याचा प्रयत्न करणार, जे त्यांना त्यांच्या पेपरमध्ये लिहायला काम येईल. ओके, तर पुन्हा भेटूया एक नवीन रेमेडी घेऊन लवकरच. बाय बाय.